नमस्कार मंडळी, आजची स्पेशल चा या विशेष भागात तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आजचा दिनविशेष म्हणजे श्रावण पंचमी, पण ही श्रावण पंचमी न म्हणता नागपंचमी म्हणून जास्त प्रचलित आहे। स्त्रियांचं कसं असतं ना, आदल्या दिवशीपासूनच त्यांच्या डोक्यात चक्र फिरत असतात की उद्या नाश्त्याला काय बनवायचंय, स्वयंपाकात काय बनवायचंय, भाजी कसली बनवायची आहे। तर त्याचप्रमाणे कालही माझ्या डोक्यात असंच काहीतरी फिरत होतं की उद्या आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे, असा मेनू आपण करणार आहोत वगैरे वगैरे वगैरे। आणि झालं असं की सकाळी उठल्यावर सवयीप्रमाणे जेव्हा मी व्हॉट्सअप उघडून बघितलं तर त्यातल्या एका ग्रुपवर एक भला मोठा लेख लिहून आला होता। तर तो लेख होता नागपंचमी संदर्भात। नागपंचमीवरचा तो लेख तसा ठीकठाकच होता, पण जेव्हा मी तो लेख वाचत होती तेव्हा मला नक्कीच असं समजून येत होतं की लेखक हा फक्त एका बाजूने विचार करून हा जो लेख आहे तो लिहित गेलाय। आणि त्यातलं एक परखड वाक्य तर मला मुळीच आवडलं नाही। ते वाक्य असं होतं की नागपंचमी हा सण म्हणून साजरा करणे बंद करावे। समोर जर असताना तो लेखक तर त्याला खडसावून विचारलंच असतं का रे बाबा, का नागपंचमी हा सण म्हणून साजरा करणे बंद करावे। भारतीय संस्कृती म्हटली की तिथे कृतज्ञतेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, आणि प्राण्यांच्या तसेच निसर्गाच्या बाबतीत आपण कायमच उत्तराई असतो त्याचप्रमाणे कृतज्ञ देखील असतो। या कृतज्ञतेपोटीच तर आपण बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा करतो, दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करतो, आणि नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करतो। मी बऱ्याच ठिकाणी पाहिलंय की कुत्र्यांची पिल्लं, मांजरांची पिल्लं यांना दगडं मारली जातात, एखादं फुलपाखरं उडत असेल तर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला जातो, बऱ्याच ठिकाणी प्राण्यांना पिंजऱ्यामध्ये ठेवून अगदी आपल्या घरात सुशोभितेची वस्तू म्हणून ठेवल्या जातं। तर मला असं म्हणावंसं वाटतं की अशा विक्षिप्त विचारांना वाव देण्यापेक्षा जर प्राण्यांविषयी कृतज्ञता दर्शवणारा एखादा दिवस येत असेल तर का तो सण म्हणून साजरा केला जाऊ नये। आता तो झाला कृतज्ञतेचा पैलू। आता वळूया आपण मैत्री दिनाकडे। मैत्री दिन आपण साजरा करतोच ना, साजरा म्हणजे काय, तो अगदी जल्लोषातच साजरा करत असतो। तर त्याचप्रमाणे आपण नागपंचमीला पण मैत्री दिन म्हणून साजरा करूच शकतो, कारण शेतकऱ्याचा खरा मित्र जर कोण असेल तर तो असतो साप। आणि शेतकरीचा मित्र म्हटल्यावर आपला त्याच्याशी काही संबंध नाही असातला भागच नाही, शेतकरी आहे म्हणून आपण आहोत, त्यामुळे शेतकऱ्याचा जो मित्र तो आपलाही मित्र। आणि त्यातल्या त्यात शेताचं सर्वात जास्त नुकसान जर कोणी करत असेल तर उंदीर आणि घुशी करत असतात, आणि यांना खाण्याचं काम हे साप करतो, त्यामुळे आपल्याला साप कायमच आपल्या शेतात असणं हे लाभदायी असतं। आणि या उपर तर मी त्या लेखकाला एकच म्हणेन की ज्या दिवशी आपण चांगले कर्म केले तो दिवस म्हणजे आपण सण म्हणून साजरा करावा। नाग असा समोर दिसला की पूर्वी त्याला नमस्कार करून नागदेवता असे संबोधिले जायचे। आजच्या पिढीला जर आपण सांगितलं नागदेवता तर ती म्हणेन की नाग आणि देवता काही संबंध आहे का, पण हो, पूर्वी काळाची गरज होती, कारण शिक्षणाचे अभाव होते आणि या अभावापोटी त्यांना माहीतच नव्हतं की न्यूटनने इतके नियम काढून ठेवलेत, आणि त्यातला एक नियम आहे की एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन। तुम्ही सापाला डिवसणार तर साप तुमच्यावर हल्ला नक्कीच करणार, परंतु म्हणतात ना की अगर सीधी उंगली से नहीं निकले तो उंगली टेढी करनी पड़ती है, त्यामुळे ते नियम जर त्यांना कळत नसतील तर देव आहे असं म्हणून ते निदान त्या नागासमोर 2 मिनिटं तरी स्तब्ध उभे राहतील, जेणेकरून नाग शांतपणे बाजूने निघून जाईल। मग त्या नागावर हल्ला करून आपले प्राण धोक्यात घालण्यापेक्षा 2 हात जोडून जर त्याला आपण नागदेवता संबोधून आपल्या प्राण वाचवतोय तर यात तर मला चतुराईच वाटते। यात कुठली आली हो अंधश्रद्धा? साप म्हटलं की विज्ञानातली अन्नसाखळी मला आठवते, आणि त्या अन्नसाखळीतला महत्त्वाचा घटक म्हणजे साप। त्याचप्रमाणे प्लेग सारख्या रोगापासून मुक्तता हवी असेल तर आपल्याला सापाची भरपूर मदत होऊ शकते, कारण साप हा उंदीर आणि घुशी यांचा विनाशक असतो, आणि प्लेग पसरवण्यासाठी उंदराचा सगळ्यात मोठा वाटा असतो, तर त्याला विनाश करण्यासाठी साप हा आपल्याला अत्यंत लाभदायी ठरू शकतो। पूर्वीच्या काळी नागपंचमी म्हटली की भाऊराया हा आपल्या बहिणीला भेटायला तिच्या सासरी जायचा, आणि माहेरवाशी ती बहीण नागपंचमीच्या दिवशी आपल्या माहेरी यायची। ती आली आहे तशाच तिच्या मैत्रिणीही माहेरी यायच्या, त्यामुळे रानामध्ये मळ्यांमध्ये उंच उंच झोके बांधले जायचे, आणि या झोक्यांवर मस्त गाणी म्हणत ह्या सर्व माहेरवाशीण अगदी आनंद लुटायच्या। पूर्वी सासरवाशिणींना माहेरी जाणं इतकं सोपं नव्हतं बरं का। माहेरी जायचं म्हटलं की लागायचं एक ठोस कारण, असं नव्हतं की सासूबाई म्हणाला जा तुझ्या माहेरी, छे अजिबातच नाही, ठोस कारणाशिवाय पूर्वी माहेरी पाठवलंच जात नव्हतं। मग नागपंचमी ही सुवर्ण संधी असायची त्यांना माहेरी जाण्यासाठी, आणि माहेरी गेल्यावर काय मग धमालच धमाल, हातावर मेहंदी काढली जायची, केसांमध्ये गजरे माळले जायचे, मैत्रिणींच्या भेटी गाठी व्हायच्या, कारण जशी मी आली आहे तशी माझ्या मैत्रिणीही माहेरी येणारच आहेत की।
आणि आई वडीलही माहेरी आलेल्या लेकीसाठी कसलीच कसर सोडत नव्हते. त्यांच्यासाठी अगदी मोठे मोठे झुले बांधले जायचे आणि मग काय मैत्रिणींची कॉम्पिटिशनच लागायची कोणाचा उंच झोका जाणार. त्यातल्या त्यात धान्याचे जे धान होते ते अगदी त्या दोन मेंढ्यांमध्ये रोवले जायचे आणि कोणाच्या धान्याची सावली सर्वात मोठी पडते हेही देखील बघितले जायचे. ह्या गोष्टींना मी माझ्या आत्तेसासूंकडनं ऐकल्या आहे आणि आजही त्यांच्या चेहऱ्यावर जो काय आनंद असतो हा अनुभव सांगताना तो वेगळाच असतो. आजकालच्या माहेरवाशिणी म्हणजे व्हॉट्सअपवर गेल्या की व्हिडिओ कॉल करणार, थोडंसं बोलणार आणि झालं. पण पूर्वी तसं नव्हतं. हां, पूर्वीची मज्जाच निराळी होती. म्हणून मी म्हणेन आधुनिकता जपता जपता पूर्वीच्या परंपरांनाही गाठीशी ठेवा. एक सुंदर असं कॉम्बिनेशन अनुभवायला मिळेल. त्यामुळे नागपंचमी हा सण साजरा करायचा आहे हे तर आता निश्चित झालं आहे. परंतु नागपंचमी पूर्वीपासून ज्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे त्याला कुठेतरी आता आपल्याला आळा घालावा लागणार आहे. कारण पूर्वी होता शिक्षणाचा अभाव, आता तर तसं राहिलं नाहीये. त्यामुळे आता आपल्याला आपला दृष्टिकोन बदलायला हवा. पहिला पॉइंट तर मी हाच म्हणेन की अगदी ज्यांना सहज नाग आढळतात आणि नागपंचमीच्या दिवशी ती लोकं जर पूजा करत असतील तर त्यांनी कृपया करून नागाला कुठल्याही प्रकारे दूध अर्पण करू नये. कारण नाग हा मांसाहारी प्राणी आहे, तो अजिबातच सस्तन प्राणी नाही. त्यामुळे त्याला दूध अर्पण करणे हे त्याच्यासाठी खूपच घातक असते कारण त्याच्या आतड्यांना यामुळे इजा होत असते. म्हणून हे कृतज्ञता जर तुम्ही दाखवत असाल तर हे पहिले तुम्हाला बंदच करावं लागणार. नागपंचमीच्या दिवशी खरोखरच्या नागाची पूजा करणं हे अगदी दुर्मिळ आहे. प्रत्येकाला ते शक्यच नाही आणि प्रत्येकाला नाग भेटणं आणि पूजा होणं हे शक्यच नाही. परंतु घरोघरी आपण जी पूजा करतो म्हणजे नागाची चित्र काढतो आणि तिथे आपण जी पूजा करत असतो तर त्या पूजेमध्ये तुम्ही नक्कीच दुधाचा नैवेद्य दाखवू शकतात. कारण पर्यायी तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपणच अर्पण करणार असतो. शिवाय आपण लाह्यांचाही नैवेद्य दाखवतो. ज्वारीच्या लाह्या ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि या निमित्ताने ह्या प्रसादाच्या निमित्ताने आपल्या पोटात त्या ज्वारीच्या लाह्या जात असतात. त्यामुळे तोही नैवेद्य आपण इथे दाखवूच शकतो. घरी असलेल्या पूजेमध्ये आणि खरोखरच्या नागदेवतेची पूजेमध्ये फार फरक असणार आहे. आणि हळदी कुंकू दुधाचा नैवेद्य या सर्व गोष्टी तुम्हाला तिथे नागाला अजिबात अर्पण करायच्या नाही आहेत जेणेकरून नागाला या गोष्टीचा त्रास होईल. घरच्या पूजेमध्ये आपण अगदी मूर्तीची जशी पूजा करतो त्याप्रमाणे नक्कीच करूया. आता राहिला प्रश्न नैवेद्याचा. तर नैवेद्य दाखवताना साधारणतः आपण शिरा पुरी बटाट्याची भाजी असला मेनू आपण करून नैवेद्य दाखवत असतो. आता लक्षात घ्या, हा नैवेद्य तुम्हाला खरोखरच्या सापाला नक्कीच दाखवायचा नाही आहे. साप हा मांसाहारी प्राणी आहे, त्यामुळे तुम्ही कृतज्ञता बाळगा आणि घरी जी पूजा केली आहे तिथे आपण नैवेद्यामध्ये हे पदार्थ नक्कीच ठेवू शकतो. असे म्हटले जाते की आजच्या दिवशी काही चिरायचे नसते. ॲक्च्युली याच्या मागे कहाणी अशी की शेतकरी एकदा शेतात नांगरणी करत असताना त्या नांगराखाली सापाचे वारुळ आले आणि त्या वारुळातल्या सापाच्या पिल्लांचे अगदी तुकडेच पडले. आणि ही कहाणी जेव्हा त्याने घरी आपल्या बायकोला सांगितली तेव्हा तीही अत्यंत दुःखी झाली. कारण सापाला मित्र मानणारे हे यांच्याच हातून सापाची हत्या झालेली, त्यामुळे त्यांना अत्यंत दुःख झाले होते. त्यावेळी भाजी चिरत असताना आपण अगदी सापाचेच तुकडे करत आहोत की काय असा भाव तिच्या मनात आला आणि ती अत्यंत दुःखी झाली. म्हणून असे म्हटले जाते की आजच्या दिवशी काही चिरले जात नाही आणि शेतकरीही नांगरणी त्या दिवशी करत नसतात. कारण ही कथा आहे आणि आपण कृतज्ञता व्यक्त करत आहोत तर तो खेद जो आहे तो कुठेतरी इथे व्यक्त केला जातोय. हेच त्यामागचं कारण आहे. आणि बटाट्याची भाजी यासाठी करतो की इथे चिरण्याचा संबंध येत नाही. बटाटा आपण कुसकरून तिथे भाजी करून नैवेद्यात दाखवत असतो. तर हा सगळा ह्यामागचा भावच आहे. आता चॉईस तुमचा आहे. तर अशी ही श्रावणातली पंचमी नागपंचमी म्हणून साजरी केली जाते. आज आपणही अशीच नागपंचमी इथे साजरी करणार आहोत. चला तर बघूया काय आहे नागपंचमी पूजा पद्धती. चला तर मग बघूया कसे करायचे घरी नागपंचमीचे पूजन. पूर्वी भिंतीवर नागाची चित्रे काढली जात आणि त्यानंतर त्यांचे पूजन केले जात होते. कालांतराने कागदावर प्रिंटेड असे नागाचे चित्र मिळायला लागले. परंतु जशी माझी मुलं लहान आहेत तेव्हापासून मी कागदावर स्वतः नागाची चित्र काढायची आणि त्यांना त्यामध्ये योग्य ते कलर भरायला लावायची. मुलंही आवडीने हे कार्य करत असत. आता मात्र मुलं स्वतःच नागाचे चित्रही काढायला लागली आणि त्यांना डेकोरेटही. इथे सिद्धार्थने नागाची फॅमिली ड्रॉ केलेली आहे आणि सोबतच समृद्धी नागांना डेकोरेट देखील करत आहे. तिचा उत्साह काही वेगळाच आहे कारण दादू तिला तिच्या कामामध्ये सहभागी करून घेत आहे, त्यामुळे ती अगदी कलाकुसरीने ते काम करत आहे. तर अशा प्रकारे नागदेवता, नागिण आणि पिल्ले असं मुलांनी इथे ड्रॉ केलं आहे. पूजन आता आपण सुरू करूया. पूजा सुरू करताना मी अजिबातच नागदेवतेवर पाणी किंवा फुलं पाणी किंवा दूध शिंपडणार नाही आहे.
सहज आपण साधे सोपे जसे पूजन करतो त्याप्रमाणे हळदी कुंकू आणि अक्षता वाहून मी नागाचे पूजन करणार आहे। ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे। नागाचा अभिषेक नक्कीच नाही करायचा आहे म्हणून मी दूध आणि पाणी वगळले आहे इथे। तर हळदी कुंकू अक्षता वाहिल्यानंतर मी नाग तिथे फुलं देखील वाहणार आहे। तर अशा प्रकारे थोडक्यात हे पूजन आपण करत असतो। यानंतर तुम्ही 3 वेळा निरांजन फिरून आरतीसारखे ओवाळू शकतात किंवा संपूर्ण चातुर्मास या पुस्तकात नागोबाची आरती देखील आहे ती म्हणून सुद्धा तुम्ही इथे आरती करू शकतात। पुढचा भाग असणार आहे तो नैवेद्याचा। नैवेद्याबद्दल आपण बोललोच आहोत आणि नैवेद्य दाखवताना आपण सहसा पाण्याचे 3 वेढे घेत असतो म्हणजे 3 वेळा त्या ताटाभोवती आपण पाणी फिरवत असतो। ह्यामागेही शास्त्र आहे, शास्त्रीय कारण आहे। पूर्वी मातीची घरं असायची त्यामुळे जेवणाचे ताट ठेवल्यावर ती माती त्या ताटात उडून येऊ नये म्हणून पाण्याचे 3 वेढे फिरवले जात असत जेणेकरून ती माती त्या पाण्यामुळे जमिनीतच धसून राहावी आणि अन्न पदार्थांवर उडून येऊ नये। परंतु हल्ली त्या गोष्टींना कोणी जुमानत नाही। खरं तर धूळ ही सगळीकडेच असते त्यामुळे ताटाभोवती पाणी फिरवल्याने कदाचित ती धूळ त्या पाण्याला चिटकून राहील। परंतु सध्या अंधश्रद्धा म्हणून या सगळ्याच कल्पना लुप्त होत चालल्या आहेत ज्यावर खरंच लक्ष द्यायला हवं। आणि अशा प्रकारे इथे आपण नैवेद्य अर्पण केलेलं आहे जसं मी सांगितलं होतं बटाट्याची भाजी आणि सगळं। तर छोटेसे हे पूजन आहे जी आपल्याला प्राण्यांविषयी कृतज्ञता दाखवते। सर्पाविषयी म्हणजेच आपला सर्प जो शेतकऱ्याचा मित्र आहे आणि इनडायरेक्टली आपला मित्र आहे त्याविषयी ही कृतज्ञता दाखवण्याचा हा सण अशा प्रकारे साजरा होतो। तर सर्व सकारात्मकता बघितल्यावर मॉरल ऑफ द स्टोरी आपण हीच म्हणणार आहोत की एक नागपंचमी हा सण आपण साजरा करणारच आहोत मग तो कृतज्ञता दिन असो किंवा मैत्री दिन असो। लेखकाला म्हणू देत हो की नागपंचमी हा सण म्हणून बंद करावा पण आपण नक्कीच साजरा करणार। पॉइंट नंबर 2 नागपंचमीच्या दिवशी जर खरोखरच्या नागाचे पूजन करण्याचे औचित्य साधून आलेच तर अशा वेळी या 2 गोष्टींची दक्षता तुम्हाला बाळगायची आहे की नागाला अजिबातच दूध अर्पण करायचे नाही आणि नागावर अजिबातच हळदी कुंकू वाहायचे नाही। पॉइंट नंबर 3 श्रावणातल्या या पंचमीला नागपंचमी म्हणून घरोघरी साजरे केलेच गेले पाहिजे कारण हीच एक सुवर्ण संधी आहे तुमच्या मुलांवर कृतज्ञतेचे धडे गिरवण्याची। घरोघरी हे पूजन जर करण्यात आले तर नवीन पिढीवर नक्कीच हे संस्कार बिंबतील आणि प्राण्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलून प्राण्यांविषयी त्यांच्या मनात कृतज्ञताही निर्माणच होईल। मी अशाच नवनवीन संकल्पना तुमच्यासाठी इथे घेऊन येणार आहे। बस ज्यांनी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटकन माझं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून कमेंट करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त याला शेअर करा। असे म्हणून आजच्या विषयाला इथे विराम आणि आजसाठी इतकंच। धन्यवाद।